नमस्कार, मी रिताली. नमस्कार, मी नेहा. इंडिया टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणमधील विजयनगर येथील नूतन विद्यालयात कल्याण पूर्व भारतीय जनता पार्टी तसंच कल्याण पूर्वचे भाजपचे सरचिटणीस संजय मोरे यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसंच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सुद्धा ठेवण्यात आली होती. समाजातील युवकांना, नागरिकांना शिवकालीन शस्त्रांचे व संरक्षणासाठी महत्वपूर्ण असलेल्या मर्दानी खेळाचे ज्ञान व्हावे यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसंच शिवकालीन किल्ले विषय असलेली चित्रकला स्पर्धा सुद्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये शिवकालीन किल्ले चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संदीप सिंह, वैभवशेठ गायकवाड, नगरसेविका रेखा चौधरी, नगरसेविका हेमलता पावशे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि म्हणून मग ते किल्ल्यावरती मग असलेल्या कशाच्या माध्यमातून आपल्याला समोरच्या शत्रूला नामनिष कसं करता येईल, यासाठी मला काय करता येईल, या दृष्टिकोनातून त्याच्या वेळच्या राजांनी असतील किंवा त्याच्या वेळच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एक वेगवेगळे केलेले जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांचं एक संकलन हे सुनील कदम आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे असं मला वाटतं. आणि मी त्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार यासाठी म्हणेन की त्यांनी या शहराच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण त्यांच्याकडे असलेला जो संग्रह आहे तो संग्रह या शहराला तिथे प्रदर्शन करण्याची संधी प्राप्त करून दिली म्हणून मी त्याचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्वजण जाणता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्ण या विषयामध्ये मला विषय आल्यानंतर एक लक्षात आलं की या भागामध्ये आज जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याच्यामध्ये सर्वात मुलाला जो शिवरायांबद्दल माहिती व जुन्या काळात लढाया त्या पराक्रम कसे शिवरायांनी केला आणि रायतीत राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचं होतं ते आज कशाप्रमाणे चाललं आहे त्याच्यावरती त्यांना पाठपुरावा अभ्यास व्हावा ह्या अनुषंगाने आम्ही वेद इतिहासाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सर्व माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, माझे सगळे कल्याण पूर्वचे माननीय आमदार गणपती गायकवाड, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि गणपतसिंग गायकवाड आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा मोठा आम्ही 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व शाळे 80 शाळेंचं आम्ही चित्रकला स्पर्धा घेतली आणि याच्यात विशेष प्रामुख्य म्हणून आम्ही ह्या शाळेमध्ये त्यांना पेन्सिलनी किल्ले बनवा असा एक माध्यम दिला होता. पेन्सिलनी किल्ले बनवल्यावर ज्या मुलांनी चांगल्या प्रतिने किल्ले बनवले त्यांचं येऊन आत्तापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 1890 एवढे विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतला त्यांचे मला इकडे चित्रकला स्पर्धेत आलेले आहेत. ती मुलं आता इथे शस्त्र प्रदर्शनासाठी येतील. तसेच संध्याकाळी व्याख्यान आहे गुलाबराव पाटील, त्याप्रमाणे उद्या एक मुलांसाठी मर्दानी खेळ म्हणून हा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे. मर्दानी खेळाचं महत्त्व म्हणजे आजच्या मुलांना मातीमधून खेळ काय आहे हे पण दाखवण्यासाठी इथे आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि संध्याकाळी सौरभ कळले म्हणून आमचे व्याख्यान आहे, त्यांचं एक व्याख्यान एक शिवरायांचा आठवा प्रताप या विषयावरती ते करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.